नारळी फोडणी निमित्त आपण गुळाचे पदार्थ बनवून घेतो, ज्यामध्ये आपण नारळ भात नारळाची बर्फी कसे बनवायचे ते पाहिलं. जर तुम्ही त्या रेसिपी बघितल्या नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचे लिंक मेन्शन केलेले आहे, बघा. आणि आज आपण थोडस स्पायसी झणझणी अशी रेसिपी बनवणार आहे. तर तुम्ही करेक्ट ओळखलं आहे की आज आपल्या ट्युजन रेसिपीमध्ये आयुषी मामी परत एकदा आलेली आहे आणि आजची रेसिपी तीच दाखवणार आहे. तर तृप्ती, तुझं फ्युजन रेसिपी मध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. तर आज आपण काय बघणार आहोत? आज आपण पुणेकरांची फेवरेट मिसळ पाव बघणार आहोत. ओके, मग सगळ्यात प्रथम आपण काय करणार आहोत? मिसळसाठी सर्वात प्रथम आपण मटकीची उसळ करून घेणार आहोत आणि मिसळसाठी लागणारा रस्सा बनवून घेणार आहोत. त्यासाठी लागणार आहे साहित्य. मिसळसाठी लागणारं साहित्य इथे तुम्ही बघू शकता. छान मोड आलेली अशी आपण मटकी घेतलेली आहे अर्धा किलो. बारीक चिरलेला कांदा घेतला आहे अर्धा किलो. ओलं खोबरं आहे. ओलं खोबरं नसेल तर तुम्ही डेसिकेटेड कोकोनट किंवा सुकं खोबरंही घेऊ शकता. एक वाटी टोमॅटो, 2 इंच आलं आणि 1 लसणाची कांडी घेतलेली आहे. कोथिंबीर, कढीपत्ता, लिंबू आणि फोडणीसाठी आपल्याला लागणारे हे मसाले आणि तेल. सगळ्यात प्रथम आपण आता मटकीची उसळ कशी बनवायची ते पाहूया. गॅस पेटवून घेऊयात आपण. त्याच्यामध्ये आपण 4 चमचे तेल टाकूयात. आता ते बघू शकता तुम्ही की तेल छान तापलेलं आहे. आपण फोडणी देऊयात. 1 चमचा मोहरी टाकलीये. 1 चमचा जिरं टाकतीये. 1 हिंग. 1 चमचा हळद. 1 कढीपत्ता. आणि आता आपण कांदा घेणार आहोत. यातला आपण 1/2 कांदा वापरणार आहोत. म्हणजे 1/2 कांदा आपण मच्छीच्या उसळीला वापरायचं आणि बाकीचे आपण मिसळचा जो रस्सा करणार आहोत त्याला वापरायचं. हो, मिसळला पण आपण यातलाच वापरणार आहोत. कांदा आता थोडासा परतायला लागलेला आहे. आपल्याला जास्ती कांदा नाही परतायचा आहे, त्याचा फक्त थोडा कच्चापणा घालवायचा आहे, तेवढाच परतायचा आहे. आपण थोडं मीठ टाकूयात त्याच्यामध्ये 1 चमचा आणि ही सगळी मटकी टाकूयात. मटकी छान परतून घ्यायची आपल्याला. थोडी आपण एक वाफ काढू आणि मग नंतर थोडस पाणी घालूयात आपण त्याच्यामध्ये. झाकण ठेवून आपण एक वाफ काढून घेऊया. आता 1-5 मिनिटं झालेली आहेत. आपण बघूयात मटकीला छान वाफ आली का. वास पण खूप छान सुटलाय. आत्ताच वास एवढा छान आली आहे. तर मटकीला छान वाफ आली आहे. आपण त्याच्यामध्ये पाणी टाकू. मटकीमध्ये पाणी आपण मटकी बुडेल असं, मटकी बुडल्यावरती साधारण 1 इंच भर पाणी वरती येईल असं आपण घेतलेलं आहे. आणि आता आपण 1-10 ते 15 मिनिटं मीडियम फ्लेम वरती मटकी शिजून घेणार आहोत. ओके, म्हणजे आता आपण झाकण लावून ही मटकी शिजून घ्यायची 1-10 ते 15 मिनिटं. हो हो, 1-10 ते 15 मिनिटं मटकी छान शिजून घेऊयात. ओके, आता आपली मटकीची उसळ तर शिजत आहे. तर नेक्स्ट स्टेप काय करायची?
मिसळ साठी आपल्याला रस्सा बनवायचा आहे, त्यासाठी आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. वाटण करण्यासाठी आपल्याला काय करायचं पहिल्यांदा? पहिल्यांदा आपल्याला हे ओलं खोबरं घ्यायचं आहे. आपण सगळं टाकणार आहोत का? हो, सगळं घेणार आहोत आपण. आलं आणि लसूण, हा पण आपण सगळा वापरणार आहोत. हा पण आपण सगळा वापरणार आहोत. ठीक आहे, आता आम्ही हा मसाला वाटून घेतो. आता आपलं वाटण तयार आहे मिसळीसाठीच. तुम्ही बघू शकता असं छान बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला. ओके, आता आपलं वाटण तर रेडी झालेलं आहे. आता आपण मिसळचा रस्सा कसा बनवायचा ते पाहू. आता इथे आपण मोठी कढई घेतलेली आहे मिसळच्या रस्स्यासाठी. मी गॅस चालू करते. आपण त्यामध्ये तेल टाकूयात. याच्यासाठी सुद्धा आपण 4 चमचे तेल घेणार आहोत. तेल छान तापलेलं आहे. आता आपण फोडणी देणार आहोत. 1 चमचा मोहरी. मोहरी छान पैकी तळतळली पाहिजे. मोहरी अशी छान तळतळली पाहिजे. एक चमचा जिरे. आणि जिरं पण असं मस्त पैकी फुललं पाहिजे. थोडं हिंग. 1 चमचा हळद. थोडी कढीपत्त्याची पानं. आता हा मगाचा आपला उरलेला कांदा आपण सगळा घेणार आहोत. कांदा छान परतून घ्यायचा आहे आपल्याला. तुम्ही बघू शकता आता आपला कांदा छान परतून झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये आपण मिसळसाठी केलेलं वाटण घालणार आहोत. वाटण आपल्याला सगळं घालायचं आहे? नाही, सगळं नाही घातलं तरी चालेल. आपल्या आवश्यकतेनुसार घ्यावं. आपण इथे 7 चमचे आपण वाटण टाकलेलं आहे. आणि आता हे वाटण छान पैकी परतून घ्यायचं आहे. हो, हे वाटण सुद्धा आपण छान परतून घ्यायचं आहे. त्या वाटणाला तेल फुटेपर्यंत छान मिडियम फ्लेमवरती परतून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपलं खोबरं छान परतून झालेलं आहे. त्यामध्ये आपण आपली मिरची पावडर आपण घेणार आहोत. मिरची पावडर मी 2 चमचे घेतलेली आहे. तिखट तुम्हाला पाहिजे त्यानुसार तुम्ही टाका. हे सुद्धा छान परतून घ्यायचंय आपल्याला एकजीव. यामध्ये थोडस पाणी ऍड करते. आपल्या वाटणाचं जे राहिलं होतं ना थोडस, ते मी थोडं पाणी ऍड केलेलं आहे. मसाला छान परतून घ्यायचा आहे आपल्याला. आता आपला मिसळचा मसाला हा तयार झालेला आहे. मगाशी आपण मटकी शिजायला ठेवली होती, ती देखील आपली शिजून तयार आहे.
तर या मिसळच्या रश्श्यासाठी आपण यातलंच पाणी याच्यामध्ये ऍड करणार आहोत. ओके, म्हणजे आपण याच्यातलं जे पाणी आहे ते आपण इथे आपल्या मिसळचा जो रस्सा करणार आहोत त्याला वापरणार आहोत आणि ही मटकी आपण सुकी काढून घेणार आहोत. ओके ओके, आता आपण ही मटकी काढून घेतलेली आहे एका बाउल मध्ये आणि हे उरलेलं जे मटकीचं पाणी आहे ते आपण ऍड करणार आहोत. आता या मसाल्याच्या मसाल्यामध्ये आपण ते पाणी ऍड करणार आहे. त्यामुळे त्याला एक अशी वेगळी चव येते, त्याला खूप सुंदर अशी चव येते मिसळला. आणि आता हे मस्तपैकी छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे का? हो, अजून आपल्याला एक्स्ट्रा पाणी टाकायचं आहे. ते पण आता टाकायचंय का याला काही उकळी वगैरे आल्यानंतर? नाही, आपण आताच पाणी टाकून घेणार आहोत. ओके, आता आपण याच्यामध्ये पाणी ऍड करणार आहोत. ओके, आपल्याला रस्सा असा खूप घट्ट पण बनवायचा नाहीये आणि मिसळचा रस्सा थोडासा असा पाणीदार असेल तर छान लागतो. आपल्या आवश्यकतेनुसार पाणी घालावं. कोणाला घट्ट आवडतं, कोणाला पातळ आवडतं, पण पातळच रस्सा जास्ती छान लागतो. आता आपण या रस्स्यामध्ये थोडं मीठ घालणार आहोत. हो, कारण आपण जेव्हा मसाला केला होता त्यामध्ये आपण मीठ बिलकुल टाकलं नव्हतं, पण मटकीचा जो उसळ केलेली त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं, त्यामुळे आता आपल्याला चवीसाठी जसं मीठ लागणार आहे तसं आपण टाकणार. वा, मिसळच्या रश्याला तर कलर खूपच छान आलेला आहे. आता हा आपला मिसळचा रस्सा तयार आहे. ओके, फक्त आता त्याला एक छान मस्तपैकी उकळी काढून घेतली की आपला मिसळ खाण्यासाठी तयार आहे. अरे वा, आता मला खरंच भूक लागलेली आहे. आता रश्याला छान उकळी आलेली आहे. आता आपण थोडा रस्सा सर्विंग बॉल मध्ये काढून घेऊया. ओके, मस्त. आता आपल्या इथे मिसळचा रस्सा आणि आपली उसळ पण तयार झालेली आहे आणि आता आपलं फायनल काम आहे ते म्हणजे मिसळ आपण सर्व करायचं. तर सगळ्यात महत्वाचं, मिसळ तुम्ही कशी सर्व करता ते खूप इम्पॉर्टंट असतं. तर यस तृप्ती, आपण आता मिसळ सर्व करूया. आता आपल्याला मिसळ सर्व करण्यासाठी एक ताट, एक मीडियम आकाराची डिश, एक वाटी आणि एक चमचा. आता आपण मिसळ करायला घेऊयात. सर्वप्रथम मटकीची उसळ आपण बेस म्हणून घेऊयात. आपण थोडा कांदा घेऊयात. थोडा टोमॅटो घेऊयात आणि थोडं फरसाण टाकूयात. आता आपण मिसळसाठी केलेला रस्सा वरून टाकणार आहोत. आणि आता आपण परत थोडा कांदा, थोडा टोमॅटो आणि थोडी बारीक शेव घालणार आहोत. थोडी कोथिंबीर आणि ओलं खोबरं घालूयात. वाटीमध्ये आपण मिसळसाठी केलेला रस्सा घेऊयात. आणि लादी पाव. थोडा कांदा आणि लिंबू.
तुम्ही बघू शकता की आपली मिसळची प्लेट आहे ती तयार झालेली आहे आता खाण्यासाठी. वाव, मिसळ इज रेडी. ओ वाव, मस्त, काय छान दिसतेय, एकदम टेम्पटिंग दिसतेय. मला तर आवत नाहीये. अरे आम्ही पण आले का टेस्टिंग साठी आज? ओके, तुला खायची मिसळ? कशी झाली? ओके, तर आवनीच्या आईने आज मस्तपैकी आपल्याला मिसळ दाखवलेली आहे. तर वेळात वेळ काढून तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ पाहिला, त्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचं मनपूर्वक आभारी. आणि तृप्ती, तुझे पण, तू वेळात वेळ काढून इथे आलीस आणि आम्हाला ही छान रेसिपी दाखवली, त्याबद्दल तुझे पण मनपूर्वक आभार. आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी फ्युजन रेसिपीजला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.